स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमवर झालेलं एकूण मतदान आणि प्रत्यक्ष मोजलेली मतं यामध्ये चारशे एकोणसाठ मतं जादा असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांच्याकडं विचारणा केली असता अशा प्रकारची तफावत नसल्याचं त्यांनी सांगितलं हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एमद्वारे एकूण बारा लाख पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव मतदारांनी मतदान आहे मतमोजणीमध्ये या मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेली मतं तसंच नोटांची मतं यांची बेरीज मात्र बारा लाख शेहेचाळीस हजार दोनशे छप्पन्न इतकी होत असून यात चारशे एकोणसाठ मतं वाढत असल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय त्यांनी निवडणूक आयोगाला याबाबत पत्र पाठवलंय ईव्हीएमवर झालेलं मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणीनंतर ईव्हीएमवर झालेल्या मतांमध्ये मत चारशे एकोणसाठ मतं कशी वाढली असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केलाय याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांना विचारणा केली असता त्यांनी या मतदारसंघात बारा लाख शेहेचाळीस हजार दोनशे छप्पन्न इतकंच मतदान ईव्हीएमद्वारे झालं असल्याचं सांगितलं प्रत्येक केंद्रावरील केंद्राध्यक्षांकडून सतरा सी या नमुन्यात एमवर झालेल्या मतदानाची नोंद केली जाते मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणी प्रतिनिधींना त्याचा हिशेब दाखवूनच मतमोजणीला सुरुवात करण्यात येते त्याच पद्धतीनं हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी कार्यपद्धती अवलंबली असल्याचं काटकर यांनी सांगितलं प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेली मतं यामध्ये कोणत्याही प्रकारची तफावत नसल्याचं काटकर यांनी स्पष्ट केलं आहे अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये ई व्ही एमवरती जी नोंदवलेली मतं आहेत ती बारा लाख सेहेचाळीस हजार दोनशे छप्पन आहेत आणि मतमोजणीच्या वेळेला मतदान केंद्राध्यक्षानं जो नमुना नंबर सतराशी जो प्रत्येक मतदान केंद्राचा जो पाठवलेला होता तर तो आपण त्याची ताळमेळ घेतलेला आहे कुठंही मतदान केंद्राध्यक्षाचा नमुना सतराशीमधला अहवाल आणि मतदान यंत्रावरती नोंदवलेली मतं याच्यामध्ये कोणतीही विसंगती आढळून आलेली नाही